सगळीकडे नाताळचा उत्साह दिसून येतोय, तोच उत्साह शिर्डीत देखील बघायला मिळतोय। नाताळ आणि रविवारच्या सुट्टीमुळे साईनगरी भक्तांच्या गर्दीने दुमदुमून गेलेली आहे। सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने दर्शन रंगा फुलून गेलेले आहेत। त्यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कोरोना नियम पाळण्याचं आवाहन साईबाबा संस्थानं भाविकांना केलंय आणि याचा आढावा घेतलेला आहे नितीन ओझा यांनी। ख्रिसमस आणि लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे राज्यभरातील पर्यटन स्थळ हाऊसफुल झालेले आहेत। त्याच पद्धतीनं धार्मिक स्थळी सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आज तर आपण आहोत शिर्डीच्या दर्शन रांगेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्ण दर्शन रांगा या भक्तांनी फुलून गेलेल्या आहेत। आज पहाटेपासूनच साई भक्तांनी मोठी गर्दी शिर्डीत केली आहे। आगामी 8 दिवस ही गर्दी अशीच राहणार आहे। एकूणच जर पाहिलं तर जगभरात कोविड किंवा कोरोनाचं सावट आहे आणि त्या पार्श्वभूमीवर साई संस्थानं देखील भक्तांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा असं आवाहन केलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काही साई भक्त या ठिकाणी मास्क लावून दर्शन रांगेत येताना दिसतायत। वयोवृद्ध असतील, लहान बालकं असतील, हे प्रामुख्यानं मास्क लावूनच दर्शन रांगेत येत आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर पुढील 8 दिवस ही अशीच परिस्थिती शिर्डीत गर्दीची राहणार आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर साई संस्थानं सुद्धा जय्य तयारी केलेली आहे। साई समाधी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे। भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठी काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सध्या जी गर्दी आपण पाहतो ही दर्शन रांगेतील आहे। आज पहाटेपासूनच या दर्शन रांगा भक्तांनी फुलून गेलेल्या आहेत आणि साई नामाचा जयघोष हा दर्शन रांगेत दिसून येतोय। एकूणच जर पाहिलं तर पुढील 8 दिवस सलग अशाच पद्धतीने ही गर्दी राहणार आहे। त्यामुळे पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे आणि शिर्डीतील हॉटेल असतील, लॉज असतील, भक्तनिवास असतील, हे सुद्धा हाऊसफुल झालेले आहेत। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।